स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. अरुंधती अभिला नघाच्या डोहाळ जेवणाच्या आदल्या दिवशी एका मुलीसोबत बघते आणि त्यानंतर डोहाळ जेवणाच्या दिवशी ती त्याचं सत्य सगळ्यांसमोर उघड करते. त्यानंतर अभिचं हे सत्य अनघाला कळल्यावर अनघाला या गोष्टीचा त्रास होतो आणि लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. तर अनघा आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं सगळ्यांना कळतं आणि सगळेच खूपच टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर सगळं व्यवस्थित होऊन अभि अनघाला मुलगी झाल्याचं सगळ्यांना कळतं आणि देशमुखांच्या घरी या चिमुकलीचं अगदी आनंदात स्वागत सुद्धा केलं जातं. जसं त्या चिमुकलीच्या येण्याने सिरियलमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, तसं सेटवर सुद्धा त्विषाच्या येण्याने सगळेच आनंदी आहेत. अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी तिच्या सोबत धमाल करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पाहूयात त्विषा आणि अनिरुद्ध आजोबांची ही धमाल. या व्हिडिओला गोड गोंडस परी आणि त्विषा आई कुठे काय करते या मालिकेत देशमुख कुटुंबात आता आली आहे एक नवीन मेंबर. कसली गोंडस आहे त्विषा. सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही, पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं. असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय, भेटलोय. अगदी आपल्या कुटुंबामध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं. तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं. लहान बाळ असेल तर आपोआपच चैतन्य पसरतं. जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं. चेहऱ्यावरील निरागस हास्य आमच्या सेटवरचे वातावरण बदलून गेलं आहे. प्रेक्षकांना सुद्धा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून, असं सुंदर कॅप्शन दिलंय. तर अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट सुद्धा केल्यात. तुम्हाला अनिरुद्ध आजोबा आणि त्विषाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.